नमस्कार मी तृप्ती घरचं खा स्वस्त रहामध्ये तुमचं मनापासून स्वागत गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी प्रत्येकाच्याच घरी गुढी उभारली जाते गुढीला साखरेंच्या गाठींचा हार घातला जातो हा साखरेच्या गाठींचा हार घरी कसा बनवायचा ते बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका साखरेच्या गाठी बनवण्यासाठी प्रथम एक पॅन आपण अगदी मंद आचेवर गॅसवर ठेवून घेणार आहोत आता यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघडी आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम करणार आहे आणि हा पाक साधारण पाच मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर उकळून घेणार आहे आपल्याला गाठींसाठी सा साखरेचा सा गोळीबंद पाक करायचा आहे पाच मिनिट झालं आहे आता आपण चेक करूया की आपला पाक झाला आहे की नाही त्यासाठी इथे मी एक स्टीलची डिश घेतली आहे आणि यामध्ये काही पाकाचे थेंब घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता की पाकाचे असे गोळे तयार झालेले आहे तो पाक घरंगळत नाही किंवा तो पसरतही नाही याचा अर्थ आपला पाक तयार झाला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा सोडा घालून घेणार आहे आणि सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपला पाक तयार आहे साखरेच्या गाठी मी तीन पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी मी एका डिशला तूप लावून घेतला आहे व त्यावर दोरा घातला आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये मी द्रोणचा वापर करणार आहे आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये मी सिलिकॉन मॉड्युलचा वापर करणार आहे आता मी साखरेचा पाक प्रथम प्रसादाच्या द्रोणमध्ये घालून घेणार आहे साखरेचा सा पाक तयार झाल्यावर आपल्याला ही प्रोसेस पटकन करायची आहे त्यानंतर काही साखरेचा सा पाक मी डिशमध्ये घालून घेणार आहे आणि उरलेल्या साखरेच्या सा पाकामध्ये नंतर मी खाण्याचा रंग घालून घेणार आहे आणि हा पाक मी सिलिकॉनच्या मॉड्युलमध्ये घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता की मी तीनही पद्धतीने साखरेचा पाक घालून घेतला आहे आता आपल्याला साखरेचा पाक थंड होऊ द्यायचा आहे साखरेचा पाक थंड झाला आहे आता आपण गाठी काढून घेऊया तुम्ही बघू शकता की गाठी अगदी सहजपणे निघता आहे आणि त्याला छान छिद्र देखील पडली आहे चला तर मग या गुढीपाडव्याला आपण घरीच गाठी बनू आणि गुढीपाडवा साजरा करू गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद